2004 साली शक्य असताना तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेसकडं सर्वात मोठा पक्ष असताना जे मुख्यमंत्री घ्यायला पाहिजे होतं ते मुख्यमंत्रीपद घेतलं नाही, त्यामुळं पक्ष नीट वाढला नाही, पक्षाच्या नेतृत्वाचा बाकी विकास झाला नाही, असा एक तुमच्यावर आरोप केला जातो. इतरांच्या मदतीनंच आम्ही सरकार बनवू शकत होतो, त्याशिवाय सरकार बनण्याची शक्यता नव्हती. एक नंबर दोन, पक्ष वाढवायचा होता. पक्ष वाढवायला अधिक लोकांना मंत्रिमंडळात संधी कशी मिळेल याचा विचार आमच्या पक्षात होता. आमदार खातील आणि काही सगळ्या सरकारांना घेऊन जेव्हा आम्ही बसलो त्यावेळी त्यांनी स्वच्छ भूमिका सांगितली आणि ती योग्य होती. मलाही पाहिजे की हे मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी घेणं आपलं बहुमत नसताना आणि ज्यांच्यावर अवलंबून राहणं त्यांच्या मदतीशिवाय सरकार चालवणं अशक्य आहे ही स्थिती करायची असेल तर प्रभावीपणानं आपण प्रशासन चालू शकणार नाही. यापेक्षा आपण मंत्रिमंडळाच्या जागा ज्या काही आर्थ आहेत त्या त्यांनी 12 घ्या, आपल्या 12 लोकांना तयार करा. प्रशासनाच्या बाबतीत आपली 12ची टीम ही अधिक प्रभावी आहे हे महाराष्ट्राला दिसेल, त्याचा पक्ष मोठा करता येईल आणि त्यामुळे हा निर्णय घेणं पक्षाच्या हिताच आहे ही भूमिका आमच्या अनेक सरकारांची होती. आणि दुसरी गोष्ट अशी होती की मुख्यमंत्री पद हे मिळावं असं काही लोकांच्या मनात असू शकतं, ते असेही ज्याशी आता काही लोक बोलले त्याशी त्यावेळी त्यांचा या सगळ्या क्षेत्राचा मर्यादित अनुभव लक्षात घेता हे फळ हे त्यांच्याकडे देणं कितपत योग्य होतं का अयोग्य होतं याची चर्चा नंतर झाली असती. त्यापेक्षा या लोकांच्याकडून आणि तेव्हा महाराष्ट्रात चर्चाही होती की राष्ट्रवादीचे मंत्री व्हावे, त्यांचा परफॉर्मन्स चांगला आहे, त्यामुळे अजित पवार असोत, आदा फाटील असोत किंवा बाकीचे मंत्री असोत, या सगळ्यांच्याबद्दल जनमानसामध्ये हे उत्तम काम करू शकतात या प्रकारचं वातावरण झालं. हे असंच पुढे नेलं असतं तर पक्ष हा स्वतःच्या ताकदीवर हा सत्तेमध्ये आला असता.